शिवाजी महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केलं आणि राजा होण्याचा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस इथल्या व्यवस्थेने त्यांना शूद्र ठरवलं आणि आत्ता 21व्या शतकामध्ये मराठा समाज मान्य करतो की आम्ही शूद्र आहेत, आम्ही मागासलेले आहेत, आम्हाला आरक्षण द्या, तर व्यवस्था म्हणते की तुम्ही क्षत्रिय आहात. शिवाजी महाराजांनी आपलं क्षत्रियत्व सिद्ध केलं आणि राजा होण्याचा अधिकार मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस इथल्या व्यवस्थेने त्यांना शूद्र ठरवलं आणि आत्ता 21व्या शतकामध्ये मराठा समाज मान्य करतोय की आम्ही शूद्र आहेत, आम्ही मागासलेले आहेत, आम्हाला आरक्षण द्या, तर व्यवस्था म्हणते की तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्हाला आरक्षणाचा अधिकार मिळणार. बहुजन समाजाचं ऐक्य जे आहे ते फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांनी संघटित आहे, परंतु आरक्षणाच्या मुद्द्याने ते एकमेकापासून दुरावत आहेत, दुखवत आहेत. आरक्षण विरोधक मराठा समाज हा आरक्षण समर्थक झाला. सोशल इंजिनिअरिंग, सोशल फॅब्रिक्स ज्याला म्हणतो आपण, ते विस्कटलेले. जवळपास मंडल कमिशनने 3743 जाती निश्चित केल्या, म्हणजे एकूण भारतामध्ये 6000 जाती मानण्यात येतात, त्याच्या 52% जाती ह्या ओबीसी आहेत असं मानण्यात आलं. 1 जून 2004 ला या निष्कर्षापर्यंत आयोग पोहोचलं की कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि लेवा पाटील यांचा समावेश करण्यात आला. शेवटी 2016 ला मराठा क्रांती मोर्चे झाले आणि ते जवळपास 58 मोर्चे आहेत आणि त्यातनं जवळपास 2.5 कोटी लोक रस्त्यावर आले. खाजगीकरणाने निर्माण झालेल्या जगभरच्या संधी याच्याकडून बहुजन समाजाचं, मुख्यतः तुम्ही जे म्हणला, शोषित समाजाचं दुर्लक्ष करण्यासाठी धर्माचं राजकारण आलं आणि त्याच्यातच आपण अडकून पडलो. एकीकडे आरक्षणाचं आणि दुसरं धर्माचं. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण यांनी बदललेलं जग आज आपण 2023 अनुभवतो. अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलुक आपला हे छत्रपती शिवाजी महाराजांचं, अहद तंजावर, तहत पेशावर पासून आपण ती प्रेरणा घेतो. परदेशातनं मोठी रक्कम रेमिटन्स म्हणून भारतात येते, ती आपल्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या घरात जात नाही. ही संभाजी ब्रिगेड जी विचारधारा मानते ती राज्यघटनेतल्या पिरॅम्बलमध्ये महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य, शांतता आणि अहिंसा हा आमचा मार्ग आहे. समतेची तत्व महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड हे या महाराष्ट्रातल्या भूमीचे आहेत. म्हणजे समाजकारण असेल, राजकारण असेल, इतिहास असेल, आमचा प्रचंड प्रबळ आहे, परंतु आर्थिक कणा मात्र मराठी माणसाचा मोडलेला आहे. तो ताट मनाने उभा राहावा याच्यासाठी इथून पुढचं आंदोलन आपल्याला करावं लागेल, आरक्षणाकडून अर्थकारणाकडे.